अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम भाजप सरकारनं केलं आहे. स्त्री सन्मानासाठी भाजपच्या पाठीशी उभं रहा, असं आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी केलं आहे. शहर उत्तरमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडीच्या वतीनं कमल सखी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक बोलत होत्या. त्या म्हणाल्या की अनेक स्त्री सन्मानाची कामं भाजप सरकारनं केली असल्यानं शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख यांना निवडून द्या. आतापर्यंत आणलेल्या सगळ्या ज्या योजना आहेत ना, त्या सगळ्या योजनेमध्ये कुठे ना कुठेतरी बाईलाच सन्मान मिळालेला आहे किंवा बाईला त्याचा फायदा झालेला आहे. अगदी साध्या साध्या योजना असतील, जसं आता उमाबाईंनी बोलताना सांगितलं की शौचालयांची योजना, कोट्यावधी रुपये त्याच्यासाठी खर्च केलेले आहेत. आज प्रत्येक घराघरामध्ये शौचालय झालेलं आहे. या ज्या इथे सगळ्या नगरसेविका बसल्यात ना, यांना जर का निवडणूक लढवायची असेल ना, तर त्यांना असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं की माझ्या घरामध्ये शौचालय आहे. त्याच्याशिवाय ग्रामपंचायतीच्या बाईला देखील किंवा पुरुषाला देखील निवडणूक लढवता येत नाही. सोलापूरच्या महिला प्रभारी उमा खापरे यांनीही केंद्रानं आणि राज्य शासनानं महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शौचालयाला शेतावर गेली नाही पाहिजे, तिला तिच्या घरामध्ये शौचालय म्हणजे संडास बांधला गेला पाहिजे आणि त्याची पूर्तता कोणी केली असेल तर आपल्या मालकाने इथे बसून केली. प्रत्येकाला घरामध्ये मागेल त्याला शौचालय दिले अशी व्यक्ती निवडून आली पाहिजे. आज देवेंद्रजी सरकार आहे, देवेंद्रजी नेहमी म्हणतात महिलांना सक्षम करा. मध्यंतरी आपल्याकडे प्रज्वला योजनेअंतर्गत आपण एक कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण महिला भगिनींना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करायचं असं ठरवलेलं आहे. भाजपच्या महिला अध्यक्षा इंदिरा कुडक्याल यांनी महिलांनी विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं. त्यामुळे जमलेल्या सर्व माता भगिना या ठिकाणी मी विनंती करते की आपल्याला केंद्रातले मोदी सरकार व राज्यातले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेल्या कामाची पावती या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्रींना विकास सम्राट असं या ठिकाणी घोषित केलेलं आहे. तर आपल्या सोलापूर शहरामध्ये आपल्या पालकमंत्र्यांना या ठिकाणी कामाचं अनेक प्रयत्नातून अनेक कामं या ठिकाणी मार्गी लागलेले आहे आणि सोलापूर शहरातला पालकमंत्री विजय देशमुख यांना विकास सम्राट म्हणायला काही हरकत नाही. नगरसेविका अंबिका पाटील म्हणाले की महिलांनी घराच्या बाहेर पडून काम करावं. या मेळाव्यात जंगम समाजाच्या वतीनं विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. या प्रसंगी जंगम समाजाच्या वैशाली स्वामी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाले की आमच्या समाजाच्या प्रतिनिधींना खासदार करण्यात विजय देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मोहिनी पत्की, विजया वड्डेपल्ली, नगरसेविका अंबिका पाटील, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेविका कल्पना कारभारी रामेश्वरी बिर्रू, नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम, नगरसेविका राजश्री कणके, नगरसेविका निर्मला तांबे, शालन शिंदे, मंगल पाताळे, स्मिता भावे, गीता पाटोळे, संध्या सिद्धम, शोभा नष्टे, ऋतुजा अंदेली, प्रणोती जाधव, रुपाली चिंचोळकर, राजश्री चव्हाण, प्रतिभा मुद्गल, वंदना करजगी, संध्या गायकवाड, देवी झाडबुके, धप्पा धुळे यांच्यासह महिला आघाडीतील कार्यकर्त्या उपस्थित होत्या. जंगम समाजाच्या वतीनं श्रीदेवी भरगीन मठ, वैशाली ठेंगळे स्वामी, चित्रा वणेरकर, कालिंदी सुरते स्वामी, धनश्री स्वामी, नंदिनी किणीकर, नीला हिरेमठ, जयश्री करकंटी,
ज्योती स्वामी, नीता स्वामी, वैशाली परदेशी, वंदना स्वामी यांच्यासह जंगम समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.